श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र. धुळे जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतींना स्वतःचे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी 24.75 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी. धुळे जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती देण्याच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या सूचना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धुळे जिल्ह्यात नियंत्रण अधिकारी नियुक्त. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव. नमस्कार, धुळे जिल्हा वार्तापत्रात आपले स्वागत. आता सविस्तर वृत्त. राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतींना स्वतःचे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी राज्याचे ग्रामविकास पंचायत राज मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने 24.75 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच निगर्मित करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत धुळे तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तसेच साक्री तालुक्यातील 30, शिंदखेडा तालुक्यातील 20 आणि शिरपूर तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे. या ग्रामपंचायत इमारत बांधकामामध्ये ग्रीन बिल्डिंग संकल्पना अंमलात आणली जाणार आहे. तसेच या ग्रामपंचायतींचे बांधकाम हाती घेतल्यापासून 1 वर्षात या इमारती पूर्ण करावयाच्या आहेत. धुळे शहरातील आणि जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती देऊन ते लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्व यंत्रणांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी दिले आहेत. धुळे शहराला नियमित पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करावे, महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची कामे प्राधान्याने करावीत, शहरातील अतिक्रमण काढण्यात यावे, तसेच धुळे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी घंटागाडी तसेच साफसफाई कर्मचाऱ्यांची भरती करावी, शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करावी, इंदोर मनमाड रेल्वे संदर्भात अद्ययावत माहिती द्यावी, राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढण्यात यावेत, त्याचबरोबर सिंचनाच्या योजनांवर जास्तीत जास्त भर देण्याच्या सूचनाही खासदारांनी यावेळी केल्या. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या अनेर धरणाच्या लाभ क्षेत्रातील नाल्यांवरील बंधारे पुनर्भरण कामाच्या 27.33 कोटी योजनेला राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अनेर धरणाच्या लाभ क्षेत्रातील सावेर गावापुढे बंदिस्त विस्तारित कालवा प्रणाली तयार करून नाल्यावरील बंधारे पुनर्भरण करण्यात येणार आहे. तसेच सलाईपाडा आणि बांगडी विहीर पाझर तलाव दुरुस्ती कामांना सुद्धा शासनाकडून तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. यासाठी 8.66 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून धुळे जिल्ह्यातील एकही पात्र महिला वंचित राहू नये म्हणून या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तर, तालुकास्तर तसेच शहरी क्षेत्रासाठी नियंत्रण अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समिती धुळेचे सदस्य सचिव अभिनव गोयल यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्षाचे प्रमुख निवासी उपजिल्हाधिकारी हे आहेत, तर जिल्हा सहाय्यक आयुक्त, नगरपालिका प्रशासन उप आयुक्त, तहसीलदार, जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील सहाय्यक लेखाधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या कार्यालयातील लेखपाल यांचा या कक्षात समावेश आहे. या कक्षामार्फत संपूर्ण जिल्ह्यात देखरेख करणे, दैनंदिन प्राप्त अर्जांची संख्या, पात्र अपात्र अर्ज संख्या, दैनंदिन माहिती शासनास सादर करणे तसेच पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करून जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेल्या लाभार्थ्यांचे बँक खात्यावर लाभांचे DBT द्वारे हस्तांतरण करणे, योजनेसाठी उपलब्ध आर्थिक तरतुदी साठी राज्यस्तरीय समितीकडे मागणी नोंदवणे तसेच योजनेच्या प्राप्त तक्रारींची तक्रार निवारण समिती मार्फत चौकशी करून तिचे निवारण करण्याचे काम या जिल्हास्तरीय कक्षामार्फत करण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत परिसरातील आणि घरातील ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करण्यासाठी धुळे जिल्ह्यात 8 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान विशेष गृहभेट मोहीम राबवण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेचे 2 रंग ओला हिरवा सुका निळा या नावाने अभियान राबवण्यात येत आहे आणि हगणदारी मुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे यासाठी विविध विषयांच्या अनुषंगाने गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गावात 5 संवादकांची निवड करण्यात येणार असून हे संवादक प्रत्येकाच्या घरी जाऊन संदेश देणार आहेत. हे होते धुळे जिल्ह्याचे वार्तापत्र संक्षिप्त स्वरूपात. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव. याबरोबरच धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.